मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक आणि मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त बिझनेस डेव्हलपमेंट आणि मनोरमा विकास दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मनोरमा परिवाराचे प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजपर्यंत ज्या ज्या वेळेस मनोरमा परिवाराने कुठलंही काम केलं, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, नुसतं आर्थिक क्षेत्रच नाही तर सगळे क्षेत्र पारायण करून आज एक यशस्वी वाटचाल करणारे आमचे मार्गदर्शक आणि या परिवाराचे चेअरमन सध्याचे विद्यमान माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांचा वाढदिवस आपण 61 निमित्त त्यांचा आपण नागरी सत्कार करत आहोत. या सत्काराचं नियोजन करत असताना एक सामाजिक भान ठेवून अनेक सामाजिक उपक्रम पण आपण घेतलेले आहेत. लोकमंगल योजना याला 51,000 असं आपण त्यांना आपण लोकमंगल योजनेला आपण 51,000 रुपये देत आहोत या वाढदिवसानिमित्त. त्याचबरोबर आम्ही काव्यस्पर्धा, कारण आपण बघतो की कवी आता सोलापूरमध्ये तर अनेक कवी आहेत की ज्यांना व्यासपीठ मिळत नाही, तर अशा लोकांसाठी म्हणून आपण एक काव्य मैफिल पण ठेवलेली आहे. त्याचबरोबर वानगुडे पाटलांचं व्याख्यान आपण सगळे नेहमी ऐकलेलं असेल, अनेक जणांनी अतिशय चांगले आणि उत्कृष्ट वक्ते आहेत ते, तर त्यांचं व्याख्यान सुद्धा आपण इथे आयोजित केलेलं आहे. आणि त्यानंतर एक नागरी सत्कार. या पत्रकार परिषदेस मनोरमा परिवाराचे प्रकाश भोसले, संतोष सुरवसे आणि उज्ज्वला साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.